नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर दक्षिण कोकणचे प्रतिपंढरपूर म्हणून प्रसिद्ध असलेले सोनोली गाव व त्या गावात बसलेली माऊली आईचा आज जत्रोत्सव आहे। तर हा जत्रोत्सव लोटंगणाची जत्रा म्हणून प्रसिद्ध आहे। तर त्याप्रमाणे आपण माऊली आईचा जत्रोत्सव कशा प्रकारे साजरा केला जातो ते आपण पुढे पाहणार आहोत। तसं जोरात कर, जोरात। तर मंडळी, दक्षिण कोकणचे पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सोनुर्ली गावात आज सुधी माऊलीचा जत्रोत्सव आहे। ही सोनुर्ली माऊलीचा जत्रोत्सव हा लोटंगणाची जत्रा म्हणून देखील प्रसिद्ध आहे। श्रीदेवी माऊली देवस्थान हे जिल्ह्यासह राज्यात जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे। देवीच्या वार्षिक जत्रोत्सवासाठी राज्यभरातून लाखो भाविक उपस्थित राहून श्रीदेवी माऊलीचे दर्शन घेतात। मुंबई, गोवा, कोल्हापूर, रत्नागिरी आदी भागातून हजारो भाविक यात्रेसाठी येतात। सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या ज्या काही मोठ्या जत्रा आहेत त्यांची सुरुवात सोनुर्लीच्या जत्रेपासून होते। जत्रेची खरेदी झाली। तर माऊली आईचा हा जत्रोत्सव लोटंगणाची जत्रा म्हणून प्रसिद्ध आहे। देवीला भाविक लोटंगणाचा नवस बोलतात। नवस पूर्ण होऊन मनोकामना पूर्ण झाल्यानंतर लोटंगण घालून नवस फेड केली जाते। रात्री उशिरापर्यंत हा सोहळा सुरू असतो। चलो ऐसा स्माइल, वाह वाह वाह, चलो चलो। अनाथ
नवसाला पावणारी व हाकेला धावणारी अशी श्रद्धा असलेल्या सोनुर्ली येथील प्रसिद्ध श्री देवी माऊलीच्या जत्रोत्सवाला आज भाविकांची मोठी गर्दी उसळली. सकाळपासूनच दर्शनासाठी भाविकांच्या रांगा होत्या. भक्तिमय वातावरणात प्रत्येकाच्या मुखातून माऊलीचा जयघोष होता. मंदिर परिसरात उभारलेली विविध प्रकारची दुकाने व लोकांच्या गर्दीने परिसर गजबजून गेला होता. संस्कृती इथली न्यारी पुण्यभूमी ही परशुरामाची संस्कृती इथली न्यारी देवी माऊली कृपेने सोनुरली माझी कोकणची पंढरी गा कोकणची पंढरी माझी
तुझ्या जत्रेचा लौकिक फार ये भक्तांचा महापूर महिषासुर मर्दिनी तू तुझ महिमा अपरंपार ग तर आता मळगावतनं देव येण्याची वेळ झालेली आहे तर आता इथे मळगावतनं देव येणार आहे तिथेच आम्ही जातो आहे तर आता बघूया पुढे मंदिराचं समोर पूर्ण गर्दी करायची नाही आहे
मंदिरात प्रवेश करत असताना त्यांच्याबरोबर जेवढे मानकरी असतील तेवढेच फक्त मंदिरात जातील याची कृपया नोट आपल्याबरोबर जे मानकरी असतील त्यावेळेस फक्त मंदिरामध्ये आज जेवण जायचं आहे एवढी शास्त्र विनंती आहे. मंदिरामध्ये बाकीचे ग्रामस्थ प्रवेश करणार नाहीये. जेवढे मानकरी असतील त्यांनीच कृपया मंदिरामध्ये प्रवेश करायचं आहे अशी नम्र विनंती आहे. भातला पुरे कोवळी होती बरं घेऊन जा झाले एक दिलं आहे त्यातला आमका आमका इथे कोण आमका दोन किती आली तुमच्या एक घेतला ह्या दुसरा आता रात्री 10 वाजता लोटंगण चालू होणार आहे त्यासाठी हे सगळे बसलेले आहेत. बघा ज्यांचा उपवास आहे ते लोक इथे बसलेले आहेत जेणेकरून त्यांना लवकर लोटंगण घालता येईल. लोटंगणाला सुरुवात झालेली आहे मंदिरात. तुम्ही बघू शकता ढोलबिल वगैरे वाजतात. तर आता लोटंगणाला सुरुवात झालेली आहे. आता हळूहळू करून लोटंगण बाहेर येतील आणि पूर्ण मंदिराला प्रदक्षिणा घालतील. त्याच्यानंतर मग देवाची वारे वगैरे उभे राहतील ते पण तुम्हाला आता पुढे दिसेल. बाजूला काही ठिकाणी विनंती आहे त्या ठिकाणी
कोकणातून प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री देवावली देवीच्या यात्रेला आलेल्या तमाम भाविकांचे हार्दिक स्वागत.
Thank you.
असेल नारायण पेंडुरकर, नारायण पेंडुरकर यांनी स्टेज जवळ यायला पाहिजे. आनंद परब, आनंद परब यांचे मित्र परिवार स्टेज पाशी वाट पाहत आहे. श्रावणी परत राजाराम राऊत, श्रावणी परत राजाराम राऊत यांनी लवकरात लवकर स्टेज पाशी यावं. प्रेरणा गाडगीळ आणि लक्ष्मण गाडगीळ संदेश कौटनकर, संदेश कौटनकर यांनी स्टेज पाशी यावं. कौटनकर यांनी स्टेजच्या मागे यायचं आहे, त्यांचे नातेवाईक वाट पाहत आहे. संगीता कदम, संगीता कदम यांची आई वाट पाहत आहे, कृपया करून त्यांनी स्टेज पाशी यायचं आहे. कुमारी श्रावणी परब, कुमारी श्रावणी परब यांनी लवकरात लवकर. मिहीर नाईक, मिहीर नाईक यांनी स्टेज पाशी यायचे, त्यांचे नातेवाईक वाट पाहत आहे. Thank you.
Yeah.